सर्वप्रथम मनीषाच किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघतोय रोड थीम केक किंवा कार थीम केक असेही तुम्ही म्हणू शकता लहान मुलांच्या बड्डेसाठी वेगळं नेहमीच काय बनवायचं असा प्रश्न पडलेला असतो तर हा केक नक्की तुम्ही ट्राय करू शकता बड्डेसाठी हा केक कसा बनवला चला तर मग सुरुवात करूया हा केक बनवण्यासाठी मी चारशे ग्रॅम चॉकलेटचं प्रेमीस घेतलं आणि एक बेस बनवून घेतला त्यानंतर मी तो तीन पार्टमध्ये कट करून त्यानंतर पहिली लेअर ठेवून मी क्रीम लावून घेतली आणि अशाच प्रकारे तीनही लेअर स्टेप बाय स्टेप मी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मी केक क्रमकोट करून घेतला आणि आता आपला हा केक फायनल फिनिशिंग देऊन तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण केकचा जो बाहेरचा कल, केक भाग आहे त्याला आपण ब्ल्यू स्काय ब्ल्यू कल कलरने मी असे स्पॉट दिलेले आहेत आणि त्यानंतर आपण स्पॅच्युलरने प्लेन करून घेणार म्हणजेच केकच्या बाहेरचा भाग आपला स्काय ब्ल्यू कल कलरचा दिसणार आहे त्यानंतर मी मद केकच्या मधोमध गोल अशी करून घेतली आणि त्यानंतर मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे ब्लॅक कलरचं आणि ते साईडच्या साईडने मी व्यवस्थित पसरून घेते जेणेकरून हा भाग रोड रोड सारखा दिसेल यानंतर मी ग्रीन कलरची क्रीम घेतली आणि ग्रासचा नोजल घेतलेला आहे आणि जो आपण खून केलेला मधला भाग आहे त्याच्याकडे मी ग्रास काढून घेतलेले आहेत आणि साईडने देखील अशाच प्रकारचे मी ग्रास काढून घेत आहे ही डिझाईन खूप सोपी आहे फक्त नोजल खाली टेकवायचा आहे आणि वरती उचलायचा आहे बघा अशा प्रकारे मी संपूर्ण केक या नोझल या ग्रासच्या नोझलनेच कवर करून घेतलेला आहे आपण हा जो केक बनवत आहोत त्याची किंमत तुम्ही सातशे ते साडेसातशेपर्यंत घेऊ शकता कारण थीमचे केक थोडेसे महागच असतात यावर आपण जे डेकोरेशन करतो त्यावर केकची किंमत ठरवायची आहे त्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची क्रीम घेतली आणि जे ब्लॅक कलरचं न्यूट्रल जेल पसरवलेलं होतं त्यावर मी अशा प्रकारचे पट्टे देऊन घेत आहे यानंतर मी या केकवर जो रोड बनवलेला आहे त्यावर आपण ह्या कार्स ठेवून घेऊया ह्या आपल्याला खेळणीच्या दुकानात वीस वीस रुपयाला मिळतात अशा प्रकारे मी ह्या तीन कार्स या केकवर ठेवून घेतलेल्या आहे आणि हा माझा ऑर्डरचा केक आहे त्यामुळे मी यावर नाव देखील टाकून घेत आहे तुम्ही माझा चॅनल नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय